आज जे रोड मार्च करण्यात आलेले आहे काय सांगणार आहे, कशा संदर्भात आहे काय सांगणार? आजचा हा जो रूट मार्च आम्ही देवनार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत काढलेला आहे, देवनारचे सिनियर इन्स्पेक्टर सुद्धा आमच्यासोबत आहेत आणि BSFचा स्टाफ आहे, पोलीस स्टेशनचा स्टाफ आहे, बराच ऑफिसर्स आहे, देवनार पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत. हा रूट मार्च आम्ही एक जनतेला संदेश देण्यासाठी की जो आगामी आता लोकसभेची जी निवडणूक येते आहे 20 तारखेला आपल्याकडे वोटिंग आहे, तर याच निमित्ताने जनतेला आम्ही एक त्यांना आश्वासित करू इच्छितो की त्यांनी निर्भयतेने सगळं वोटिंग करायचं आहे, भरभरून वोटिंग करायचं आहे, यायचं आहे त्यांनी. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, पाठीशीच नाही आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून आहोत आणि त्यांनी येऊन निर्मळतेने निर्भयतेने त्यांनी वोटिंग करावं हे आम्ही या हेतूने हे केलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही जे आमच्या परिसरामध्ये आगाऊपणा करणारे आहेत, गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांनासुद्धा हा संदेश याद्वारे दिलेला आहे की त्यांनी जर काही कुठल्या प्रकारचं वेडेवाकडे कृत्य केलं, बेकायदेशीर कृत्य केलं, तर आम्ही त्यांच्यावरती अत्यंत कठोरतेने कायदेशीर कारवाई करणार आहे. सर, खास करून महिला जे आहे या विधानसभामध्ये खूप कमी याच्यानी निघतात बाहेर मतदान करायला, महिलांना तुम्ही काय आवाहन करणार आहे? महिलांना सुद्धा आम्ही आवाहन करणार की आमच्या पोलीस भगिनी सुद्धा आहेत, तुम्ही बघू शकता की ते आहेत, त्यांच्या संरक्षणासाठी आहेत, त्यांनी निर्भयतेने यावं, समोर यावं आणि मतदान करावं. सर, जैसा कि आज देवनार सेक्शन में रूट मार्च निकाला गया, रूट मार्च निकालने का कारण क्या था? ये जो आज का रूट मार्च हमने निकाला है इसके पीछे रीजन ये है कि हम जनता को आश्वस्त करना चाहते हैं, उनको एक धीर दिलासा देना चाहते हैं कि वो निर्भयता से बाहर आए, वोटिंग करे और हम उनके संरक्षण के लिए उनके साथ खड़े हैं और उन्हें बिल्कुल निर्भयता से रहना चाहिए. जो गुंड प्रवृत्ति के लोग है उन्हें भी हम ये संदेश देना चाहते हैं कि अगर वो कोई बेकायदेशीर कृत्य करते हैं, कुछ इधर उधर कृत्य करते हैं, तो हम उनके ऊपर कड़ी से कड़ी कायदेशीर कार्रवाई करेंगे. सर, जैसा कि अभी चुनाव का वक्त है तो लोग जातिवादों को लेके या किसी ना किसी भावभीत को लेके लड़ाना चाहते हैं, तो ऐसे लोगों को आप क्या संदेश देना चाहेंगे? हम ये चाहेंगे कि आप किसी भी अफवाह पे विश्वास ना करें, हम पुलिस वाले उनके साथ है, वो कभी भी हमसे कहीं पर भी संपर्क कर सकते हैं. मेरा खुद का नंबर बहुत जनों के पास है, या वो खुद हमसे कांटेक्ट कर सकते हैं ऑफिस में आके, या फोन नंबर हमारा वेबसाइट पुलिस का जो वेबसाइट है मुंबई पुलिस का उसके ऊपर हमारे फोन नंबर लिखे हुए हैं, वो अगर वो नहीं सामने आना चाहते हैं तो फोन पे हमें बता सकते हैं. लेकिन किसी भी अफवाह पे आके विश्वास ना करें, और रूमर तो चलने वाले हैं, जिनको फायदा लेना है वो रूमर फैलाने में वो लोग अपने को पता है कि किस तरह से रूमर फैलाते, तो कोई ऐसे फालतू मैसेज फॉरवर्ड ना करे और खुद अखबार फैलाने के लिए अखबार ना. सर, यहाँ पे जो लोकल लोग हैं उनको आप क्या मैसेज देना चाहेंगे चुनाव को लेकर? चुनाव को लेकर हम उनको पुलिस, मैं मुंबई पुलिस की तरफ से हमारे CP साहब है, हमारे स्पेशल CP साहब है, हमारे LNO सर है, रीजन सर है, DCP सर है, उनकी तरफ से मैं पूरे पुलिस फोर्स की तरफ से मैं जनता को ये संदेश देना चाहता हूँ कि ये 5 साल में आने वाला एक बार उत्सव जो आता है लोकशाही का उत्सव है, इसमें खुशी से दिल से सहभाग लें और भर भर के वोट करें. सर, खास करके महिला वर्ग जो है मतदान करने से हिचकिचाते हैं, मतदान करने से बाहर निकलने से हिचकिचाते हैं, क्योंकि ये एरिया जो है जरा डिफिकल्ट है, क्या कहना चाहेंगे? हमारे पास बहुत सारा पुलिस फोर्स है जिसमें बहुत सारी हमारी भगिनी है, पुलिस भगिनी है कि जो हमारे साथ में काम कर रही है. किसी भी महिला को कोई दिक्कत आती है तो उनके लिए हम हमारे पास साथ में महिला पुलिस अधिकारी कि मुंबई पुलिस पूरी तरीके से तैनात है, पूरे पूरे से हम पूरी तरह से तैयार है. एक जनतेला संदेश देण्यासाठी की जो आगामी आता लोकसभेची जी निवडणूक येते आहे 20 तारखेला आपल्याकडे वोटिंग आहे, तर या निमित्ताने जनतेला आम्ही एक त्यांना आश्वासित करू इच्छितो की त्यांनी निर्भयतेने सगळं वोटिंग करायचं आहे, भरभरून वोटिंग करायचं आहे, यायचं आहे त्यांनी. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, पाठीशीच नाही आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून आहोत आणि त्यांनी येऊन निर्मळतेने निर्भयतेने त्यांनी वोटिंग करावं हे आम्ही या हेतूने केलं आहे. जे आमच्या परिसरामध्ये आगोपणा करणारे आहेत, गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांनासुद्धा हा संदेश याद्वारे दिलेला आहे की त्यांनी जर काही कुठल्या प्रकारचं वेडेवाकडे कृत्य केलं, बेकायदेशीर कृत्य केलं, तर आम्ही त्यांच्यावरती अत्यंत कठोरतेने कायदेशीर कारवाई करणार आहे. सर, खास करून महिला जे आहे ह्या विधानसभामध्ये खूप कमी याच्यानी निघतात बाहेर मतदान करायला, महिलांना तुम्ही काय आवाहन करणार आहे?
महिलांना सुद्धा आम्ही आवाहन करणार की आमच्या पोलीस भगिनी सुद्धा आहेत, तुम्ही बघू शकता की ते आहेत, त्यांच्या संरक्षणासाठी आहेत, त्यांनी निर्भयतेने यावं, समोर यावं आणि मतदान करावं. युवा वोटर देश की शान, जागो उठो करो मतदान. मतदान हमारा अधिकार, इससे बनती है हमारी सरकार. आपका एक वोट देश के भाग्य को बदलने की ताकत रखता है. वोट करने जरूर निकलिए, अपनी फैमिली, अपने मोहल्ले और अपने आसपास के लोगों से भी वोट करने की अपील कीजिए. जय हिंद, जय भारत.